ताजा बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तालुक्यातील परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस, पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवाल दिल। बाळापूर तालुक्यातील अनेक भागातील परिसरात शेतामध्ये रानडुकरे हरीण मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत। आधीच गेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाले भरून वाहून गेल्याने नदी नाल्या परिसरातील शेती खरवडून गेली, उभ्या पिकावरून पाणी फिरलं आहे। वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे मूग, उडीद, सोयाबीन, ज्वार, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। तर त्यात आणखीन भर म्हणजे शेतकरी अशोक पांडुरंग नागळे गट नंबर 275 शेत 7.5 एकर यांनी बँकेकडून कर्ज घेऊन आपल्या शेतात ज्वार पिकाची पेरणी केली। रानडुकरांनी रात्रीच्या वेळी हे उभ्या ज्वार पीक जमीनदोस्त केलं आहे। रानडुकरे हरीण हे मोठ्या प्रमाणात कपाशीच्या पक्क्या भरलेल्या कपाशी व अन्य पीक मोडून टाकत आहेत। बरेच शेतकरी रात्री अपरात्री पिकाचं रखवाली करतात, पण हातातोंडाशी आलेला घास हरवला जात असल्याने शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला आहे। याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावं व झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत व वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकातून व परिसरातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे। महानकरी न्यूज साठी बाळापूरहून अमोल ढोके।